राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद सुरू होती आहे, थेट जाऊया. जोडणारा हा अतिशय पथदर्शी असा प्रकल्प आहे. जे अंतर 1.5-2 तासावरचं आहे ट्रॅव्हल टाइम, ते कमी होऊन आम्ही आता प्रवास तर हळू गाडी चालवली उपमुख्यमंत्री महोदयांनी, पण जेव्हा उद्घाटन होईल मला वाटतं 10-15 मिनिटाच्या आत होऊन जाईल. 12-15 मिनिटांमध्ये हे 1.5-2 तासाचं अंतर पूर्ण लोक तेवढ्या वेळेत प्रवास करतील. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ वाचेल, इंधन वाचेल, पोल्युशन कमी होईल वाचेल. आणि असा हा खऱ्या अर्थाने आर्थिक आणि भौतिक प्रगतीचा महामार्ग आहे. पर्यावरण पूरक हा जो सी ब्रिज आहे, कारण हे मुद्दाम या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जे फ्लेमिंगो आहेत ते प्रकल्प सुरू असताना देखील इकडे राहिले, त्यांची काळजी आपण घेतली, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापर त्याचा केला, फ्लेमिंगोमध्ये वाढ झालेली आहे. आणि अशा ह्या महत्वाकांक्षी हा जो काही प्रकल्प आहे, हा जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळामध्ये आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते याचं भूमिपूजन झालेलं आहे. आणि एक योगायोग आहे, जसं समृद्धी हायवे नागपूर मुंबई तसाच हा योगायोग आहे. आणि याचं देखील लोकार्पण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते व्हावं अशा प्रकारची आम्ही विनंती त्यांना देखील करणार आहोत. आणि एकंदरीत साऊथ मुंबई म्हणजे मुंबई इथून शिवडीवरून आपण हा वरळीला कनेक्ट करतोय आणि वरळीवरून कोस्टलला कनेक्ट करतोय, म्हणजे नरीमन पॉईंटचा कोस्टलचा माणूस नागरिक थेट रायगडमध्ये उतरेल, तिथे चिरलेला लँड होईल हा रस्ता, आणि तिथे लँड झाल्यानंतर मुंबई पुणे जो आपला एक्सप्रेस हायवे आहे त्याला कनेक्ट होईल, मुंबई गोवा त्याला कनेक्ट होईल. अशा प्रकारचा हा प्रकल्प जो आहे, आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर जिथे लँड होतोय तिथे म्हणजे मुंबई, नवी मुंबई आणि एक तिसरी मुंबई या सी ब्रिजमुळे या प्रकल्पामुळे कनेक्ट होईल. आणि मोठ्या प्रमाणावर तिकडे ग्रोथ इंजिन होईल, ग्रोथ सेंटर होतील, आयटी पार्क होतील, फार्मा कंपन्या येतील, रिअल इस्टेट मोठी गृहसंकुलं होतील, लॉजिस्टिक पार्क, सगळं जे आहे पूर्णपणे आर्थिक याला जे आपण म्हणतो मगाशी देवेंद्रजी म्हणाले की आपण जे काही $1 trillion जो आपल्या जो राज्याचं जे आपल्या एक टार्गेट आहे ते अचीव करण्यासाठी हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प ठरेल. आणि म्हणूनच अतिशय गेम चेंजर प्रकल्प हा या चारही जिल्ह्यांना जोडणारा आणि सर्वसामान्य लोकांना त्यांचा वेळ वाचवणारा, इंधन वाचवणारा, प्रदूषण कमी करणारा, एफिशियन्सी वाढवणारा हा प्रकल्प आहे. लक्षात ठेवून होतात 2.5 वर्षाचा एक उल्लेख तुम्ही भाषणात केला, स्पष्ट बोलला नाही, पण काम थोडं स्लो झालं होतं 2.5 वर्षात, कारण समृद्धीच्या बाबतीत पण सुरुवातीला तसंच झालं, आताही ते दोन्ही प्रोजेक्ट पूर्ण होत आहेत तुमच्या काळात. खरं म्हणजे तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, तेही प्रकल्प आपण समृद्धी पाहिला, तोही कसा काय चालला होता आणि काय काय होत होतं मध्ये स्पीड ब्रेकर ते आपण पाहिलेलं आहे, पण आम्ही आल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर हटवले. शेवटी लोकांसाठी येणार आहे हा लोककल्याणकारी हा प्रकल्प आहे, लोकांच्या हिताचा प्रकल्प आहे. आपलं वैयक्तिक सगळं बाजूला ठेवायचं असतं, जनमत जे आहे आणि जनतेचा जो काही फायदा ज्याच्यामध्ये आहे ते आपण काम करायचं असतं. आणि आपलं जेव्हा सरकार 10 महिन्यापूर्वी आलं, हे सगळे जे प्रकल्प थांबले होते इन्क्लुडिंग मेट्रो, सगळे मेट्रोचे प्रकल्प, मेट्रो 3 असेल, मेट्रो 2 असेल, मेट्रो 7, हे सगळे प्रकल्प, हा प्रकल्प समृद्धी हायवे, हे सगळे प्रकल्प जे आहेत याला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे. अरे बाबा, आता कम्प्लीट तटोल अगोदर लावायचं का?
परवडणारा सर्वसामान्य माणसांना परवडणाराच टोल असेल, कारण सर्वसामान्य माणसं सरकार आहे. आज किस तरीके से आप लोगों ने ड्राइविंग की, देवेंद्र ने ड्राइविंग की, आप साथ में बैठे थे, कितना मिनट लगा? बहुत मजा आया. किस तरीके से आगे का ये पूरा कैसे? यहाँ पर जो मुंबई ट्रांसफार्मर लिंक जो है ये बहुत ही गेम चेंजर प्रोजेक्ट है. ये मुंबई, नवी मुंबई, रायगढ़, इसको कनेक्ट करने वाला प्रकल्प है. यहाँ पर शिवडी से हम वर्ली को कनेक्ट कर रहे हैं, वर्ली से कोस्टल को कनेक्ट कर रहे हैं, और नरीमन पॉइंट का जो हमारा नागरिक है वो सीधा रायगढ़ चले जाएगा सिर्फ 15 से 20 मिनट, जो अभी 1.5 से 2 घंटे लगते हैं. ट्रेवल टाइम इतना बड़ा है. और इस प्रकल्प के माध्यम से काफी से दो घंटे लगते हैं ट्रेवल टाइम इतना बड़ा है और इस प्रकल्प के माध्यम से काफी फायदा हो जाएगा. समय की बचत होगी, फ्यूल की बचत होगी, और पोल्यूशन कम होगा. लोगों की जो ट्रैवलिंग में समय जाता है वो कम होगा, एफिशिएंसी बढ़ेगी. और इसको जब चिरले में लैंड होता है वहाँ से हम लोग इसको मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे से कनेक्ट करेंगे, मुंबई गोवा से कनेक्ट करेंगे, और वहाँ बड़ी बहुत डेवलपमेंट होगी. जहाँ लैंड होता है वहाँ पर ग्रोथ सेंटर होगा, वहाँ पर लॉजिस्टिक पार्क हो गए, आईटी पार्क होगा, फार्मा कंपनी आएंगी, रियल इस्टेट होगी, सब तरीके से जैसे मुंबई, नवी मुंबई और ये तीसरी मुंबई, वहाँ पर जगह है, लोग आएंगे वहाँ पर रहेंगे. और ये सिर्फ 15 मिनट के जो ट्रेवल टाइम है उसमें लोग पहुँच जाएंगे. ये काफ़ी लोगों को फायदा देने वाला गेम चेंजर प्रकल्प है. प्रधानमंत्री को बुलाने की प्लानिंग है किस तरीके से? हाँ बिल्कुल, क्योंकि जैसे समृद्धि हाईवे नागपुर मुंबई, जैसे देवेंद्र जी मुख्यमंत्री थे उनके कार्यकाल में शुरू हुआ, वैसे ये प्रकल्प भी उनके कार्यकाल में शुरू हुआ. तब भी मैं मंत्री था, अब भी मैं मंत्री था, इसमें बीच में भी थे और बीच में भी था. और इसलिए बराबरी से इसको ध्यान में रख के हम लोग आगे बढ़ा रहे हैं. और इसका भी भूमि पूजन आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के हाथ से हुआ था. हमें बहुत हम सौभाग्यशाली हैं, हमें बहुत अभिमान भी है कि इसका जो इतने बड़े गेम चेंजर प्रोजेक्ट का शुभारंभ आदरणीय प्रधानमंत्री जी के शुभ हस्ते हो जाए तो इससे बड़ी क्या बात हो सकती है. इसलिए हम उनको न्योता देंगे, विनती करेंगे उनको. ये 1 ट्रिलियन डॉलर जो है हमारी, जैसे 5 ट्रिलियन डॉलर जो है प्रधानमंत्री जी का टारगेट है, उसमें हमारे राज्य का 1 ट्रिलियन डॉलर का एक टारगेट है. उसमें ये बहुत ही कारगर साबित होगा ये प्रकल्प, बहुत ही कारगर साबित. क्या क्या बीच में 2.5 साल जो थे वहाँ स्पीड ब्रेकर लगाए थे? अभी वो स्पीड ब्रेकर हटा दिए, क्यों पूछते हो उसको? जाने दो, उसका टोल क्या होगा? स्पीड ब्रेकर सब हट गए हैं, हटा दिए हैं. अभी कोई भी स्पीड ब्रेकर नहीं है डेवलपमेंट में, ये सीधा चलेगा, डायरेक्ट उधर पहुंचेगा. अरविंद केजरीवाल आणि भगवंत सिंह मान आज मुंबई आहेत. एक प्रस्ताव असा की सर्व विरोधी पक्षांनी राज्यसभेमध्ये एकत्र यावं, या राजकीय घटनेकडे आपण कसं बघताय? असं आहे की या लोकांनी हा प्रयत्न 2019 मध्ये केला, ते यशस्वी झाले नाहीत. हा यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्येही केला, ते यशस्वी झाले नाहीत. यापुढेही ते यशस्वी होणार नाही. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की भारतीय जनता पार्टी आणि एनडीएची किंवा महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीची दहशत किती आहे की आता अरविंद केजरीवालांना उद्धवजींच्या घरच्या चक्रा माराव्या लागतायत आणि ठाकरेंना अरविंद केजरीवालच्या घरच्या चक्रा माराव्या लागतायत. याचाच अर्थ आम्हाला मिळणारं जे जनसमर्थन आहे त्याच्यामुळे हे घाबरले आहेत, हे बावचवले आहेत आणि त्यामुळेच एकत्रित येण्याचा प्रयत्न करतायत. जनतेचा विश्वास आमच्यावर आहे, त्यामुळे हे किती लोक एकत्रित आले तरीही याचा परिणाम होणार नाही. तो लोकसभेत होणार नाही, तो राज्यसभेत होणार नाही, तो महाराष्ट्रात होणार नाही आणि तो मुंबईतही होणार नाही. पार्लियामेंट हाऊस नया बन रहा है,
जितना विपक्ष है उसमें उद्धव ठाकरे जी बोलते कि मैं विरोध करता हूँ, मैं उस पार्लियामेंट हाउस में नहीं जाऊंगा, इस पर क्या कहना है? उनको कौन ले जा रहा है? अरे जिस जगह उनको दी थी वही जगह नहीं जाते, वो विधान परिषद के मेंबर है, दो घंटे ज्यादा वहां नहीं बैठते, तो उनको कौन लोकसभा बुला रहा है और कौन उनको पार्लियामेंट हाउस में बुलाने वाला है? लेकिन ये सारे जो लोग हैं इनका लोकतंत्र पे विश्वास नहीं है, ये लोग लोकतंत्र को मानने वाले लोग नहीं है, और इनके पेट में दर्द है कि 2019 में मोदी जी घोषित करते हैं नई पार्लियामेंट बनेगी और 2023 में उसका उद्घाटन होता है, ये इन्होंने देखा ही नहीं है। देखिए ये केवल संसद भवन नहीं है, ये नए भारत का चित्र है, नए भारत की ताकत का चित्र है, नए भारत की तेजी का चित्र है, इसलिए इनको जलन है। मैं इनको सवाल पूछना चाहता हूं, 1975 में स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी ने पार्लियामेंट के एनेक्स का उद्घाटन किया था तो क्या वो लोकतंत्र विरोधी था? राजीव गांधी ने पार्लियामेंट लाइब्रेरी का शिलान्यास किया था, उस समय लोकतंत्र कहां गया था? वो लोकतंत्र विरोधी नहीं। और मोदी जी नए संसद भवन का उद्घाटन करे तो लोकतंत्र के विरोधी, मुझे लगता है इनके पेट का दर्द और है, जबान और है, लेकिन जनता मोदी जी के साथ है। केजरीवाल जिस तरीके से 12-13 में सभी को करप्टेड पार्टी कहते थे, कांग्रेस को, एनसीपी को, सबको गालियां देते, आज सबके चक्कर लगाने पड़ रहे हैं बीजेपी के खिलाफ, इसको कहते नहीं? इसीलिए तो देखिए मैं वापिस कह रहा हूँ, मुहावरा है, नहीं तो आप लोग उसको यथार्थ में लेते हैं। मुहावरा कह रहा हूँ कि सांपनाथ और नागनाथ मिल जाए तो कौन सा फर्क पड़ने वाला, मुहावरा है। मैं किसी को सांपनाथ नागनाथ नहीं कह रहा हूँ, लेकिन सांपनाथ और नागनाथ मिल जाए कौन सा फर्क पड़ने वाला है? जहरी उगलने वाले। सर इंडिया सरकार आल्यानंतर अनेक स्पीड ब्रेकर हटवले असं म्हटलं, पण मंत्रिमंडळाच्या विस्ताराला जो स्पीड ब्रेकर लागलाय तो कधी हटवणार? मुख्यमंत्री त्या संदर्भात लवकरच निर्णय घेते। केजरीवाल जेव्हा भेटायला आले होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी पहिलं वाक्य असं म्हणाले की शिवसेना आणि मातोश्री ही नाती जपण्यामध्ये अतिशय एकदम परफेक्ट आहे, योग्य आहे आणि प्रसिद्ध असल्याचा एक कुठेतरी टोबणा किंवा टोला आहे तो आपल्या सगळ्यांना मारलेला आहे। नाही आता मला जर तुम्ही विचारणार असाल तर ही कोणची नाती ते जपतात माहित नाही, की 5 वर्ष ज्यांच्यासोबत राहिले त्यांचा साधा फोनही घ्यायचा नाही, त्यांच्याशी साधं बोलायचं देखील नाही, त्यांच्याकरता मातोश्रीचे दरवाजे बंद करायचे, आणि जन्मभर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना विरोध केला त्यांना मिठ्या मारायच्या, त्यांना मातोश्रीत आणून बसायचं आणि बटाटे वडे खाऊ घालायचे, हे कोणचे रिलेशन आहेत हे मला माहिती नाही। आता माझं सीएम साहेबांना काही विचारायचं असेल अरे भाई, उनका एक्सपीरियंस मैंने नागपुर मुंबई समृद्धि हाईवे पे देखा है, वो तो बहुत, उसको 150 का स्पीड लिमिट है ना डिजाइन किया, इसको 100 का है, और अभी बहुत तेजी से यहाँ पर गाड़ी अभी तो पूरा नहीं हुआ है, लेकिन उनके साथ बैठने के बाद कोई ऐसा आपको जो है दिल प्रकल्प पूर्ण करूया अगोदर, आणि हा प्रकल्प चांगला आहे लोकांच्या हितासाठी। फडणवीसांची सुरू असलेली पत्रकार परिषद जिचं थेट प्रक्षेपण आपण यावेळेला पाहिलं, न्हावा शेवा प्रकल्पासंदर्भात आणि त्याचबरोबर राज्यात होत असलेली प्रगती आणि राजकीय परिस्थिती या सर्व गोष्टींवरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी टिप्पणी केलेली आहे।